रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार असा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि द्राक्ष बागामध्ये गुडघाभर पाणी साठलेलं आहे. ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या सर्व द्राक्ष बागांचं, म्हणजे साधारणतः सुमारे 75,000 एकरावरील द्राक्ष बागांचं घडकुजीनं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान न भरून येणार आहे ह्याची आकडेवारी साधारणतः 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाचं नुकसान सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचं झालेलं आहे आणि हे नुकसान न भरून येणार आहे. आता द्राक्ष बागांचे पंचनामे होतील आणि पंचनामे केल्यानंतर शासन मदतही जाहीर कदाचित मदतही जाहीर करेल पण जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असते. एका दिवसाच्या औषध फवारणीचा खर्चही या मदतीतून भागत नाही. त्यामुळं राज्य सरकारला आमची विनंती आहे की द्राक्ष बागायतदारांचं साडेतीन ते चार हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांना विशेष पॅकेज, विशेष मदत दिली तरच हा द्राक्ष बागायतदार पुन्हा उभा राहणार आहे. त्याचबरोबर द्राक्ष पीक विमा योजनेचीही मुदत संपलेली आहे, ती मुदत वाढवून या द्राक्ष बागायतदारांना काही मदत करता येते का याचाही प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न करणं राज्य सरकारनं गरजेचं आहे आणि भाजीपाला उत्पादकांचंही जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार आणि भाजी उत्पादकाला विशेष मदत देण्याची आवश्यकता आहे कारण कोरोनामुळे शेतकरी अगोदरच गलितगात्र झालेला आहे आणि या पुन्हा अवकाळी पावसानं त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. हातामध्ये कासरा घेऊन गळपास घेणं एवढंच शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं आहे आणि हे घडू नये यासाठीच राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की विशेष बाब म्हणून विशेष पॅकेज सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांसाठी जाहीर करावं. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना द्राक्ष बागायतदारांच्या पाठीशी ठामपणा उभा राहून रस्त्यावर उतरून द्राक्ष बागायतदारांना न्याय